नमस्कार, बोल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. रिक्षा चालकाचा मुलगा झाला सीए. भारतीय जनता पार्टी, पर्वती मतदारसंघ, झोपडपट्टी आघाडी व गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक 28 मधील मुकुंदनगर गुलटेकडी औद्योगिक वसाहत येथील रहिवासी प्रशांत नथुरसाळ ह्या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तसे दिवस रात्र अभ्यासाचे योग्य नियोजन करीत सीए चार्टर्ड अकाउंट परीक्षेत यश मिळवले. याबद्दल त्याला घरी जाऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी, पर्वती मतदारसंघ, झोपडपट्टी आघाडी, गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेरला, तसेच किरण वैष्णव, ललित सरोदे, रोहित कोंढाळ व वस्तीमधील नागरिक सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. धन्यवाद. या भागातील आमदार माधुरीताई मिसाळ, या भागातील नगरसेवक माजी सभागृह सनाथजी भिमाले यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आलो. आम्हाला नुकतंच कळलं की आमच्या भागातील आमच्यातला लहानपणीचा मित्र, या भागात कार्यकर्ता प्रशांत रसाळ यांची सी एपदी नियुक्ती झाली. आत्ता नुकतीच त्यांनी परीक्षा पास होऊन चांगल्या मार्गाने सी एपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळं आम्ही त्यांचं झोपडपट्टी आघाडीच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहे. आणि या खडतर प्रवासामध्ये त्यांनी जे अनुभवलं आहे या वस्तीमध्ये राहून, म्हणजे वस्तीत काय असती त्याचं पूर्ण, वस्तीमध्ये कसं राहतं, जडणघडण कशी झाली त्यांची. आणि आम्हाला अभिमान वाटतो की गुलटेकडी घर असल्यापासून इंद्रनगर गुलटेकडी औद्योगिक वसाहतमधला एखादा मुलगा सी ए किंवा बरेच लोक पी एस आय वगैरे झालेले आहेत, तर त्याच्यातला आमचा प्रशांत या भागातलं चांगलं नाव कमवलेलं, नाव लौकिक झालं, त्याबद्दल त्याचं प्रथम आभार. मी 25 वर्ष इथं राहिलो आणि आता सध्या 2 वर्ष मी कात्रजला राहतो आहे. तर माझा लहानपणापासूनचा प्रवास असा की मी महाराष्ट्र मंडळ शाळेत शिकायला होतो. 10वीपर्यंत मी तिथे शिक्षण घेतल्यानंतर मुंबई कॉलेजला जाऊन एस पी कॉलेजला ॲडमिशन घेऊन बी कॉम कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मग मी सी एला ॲडमिशन घेतलं. सी एला ॲडमिशन घेतल्यानंतर मी सी एची परीक्षा म्हणजे आत्ता पास झालं आणि मला अतिशय म्हणजे आनंद होतो की आमचे गणेश भाऊ आणि सगळेच आमचे कार्यकर्ते आमची ती दखल घेत आहेत आणि ह्या गोष्टीनंतर नक्कीच नवीन जी पिढी असेल त्यांना ती प्रेरणा 100% मिळेल या गोष्टीतून. माझं नाव संगीता नथुरसाळ. इथं आम्ही राहायला 25 वर्ष राहिलेलो होतो. इथं आता 2-3 वर्ष झालं वरती गेलो कात्रजला. तर पोरांनी कसं शिक्षण घ्यावं हे असं म्हणजे मनात मोठी इच्छा होती अशी, नाही का, पोरांनी चांगलं उच्च शिक्षण घ्यावं म्हणून. पण परिस्थिती एवढी नाजूक होती आमची की एवढं उच्च शिक्षण देता येत नव्हतं. म्हणून हे सीचं म्हणजे कमी फी होती ना, मग ती मार्ग फेस करला मी. म्हणजे त्याच्यामुळे देऊन हा सी ए झाला. चार्टर्ड अकाउंटंट घेतलं त्यांनी, त्याच्यामधून हा सी ए झाला. सी एचं जर शिक्षण घेतलं आता त्यांनी चांगलं नाव कमावलं आहे. बापाचं नाव उच्च केलं, आमच्या रसाळ खानदानीचं नाव उच्च केलं, त्याबद्दल आम्हाला पण अभिमान आहे.